मॉर्निंग फ्रेंड्स, आज वीडियो में अपने ऐडवांटेजस रूट मॉडिफिकेशन काल अपन स्टार्ट के लिए ऐडवांटेजस रूट मॉडिफिकेशन स्टडी करता मैं कुठपर्यंत डिस्कस के लिए पा फॉर फूड स्टोरेज मेकॅनिकल सपोर्ट आता पुढे स्टडी कराएं स्पेशल फंक्शन स्टडी कराएं। आता फॉर फूड स्टोरेज अपन फैसिक्युलेटेड रूट डिस्कस के मोनिलिफॉर्म रूट डिस्कस के आणि ट्यूबरस ऍडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन स्वीट पोटॅटो या ठिकाणी स्टडी केला। चौथा एक फूड स्टोरेज साठी एक्झाम्पल आहे ॲन्युलेटेड रूट म्हणून। आता हे ऍडव्हान्टेजेस रूट्स पण फूड स्टोरेज साठीच मॉडिफाईड झालेले असतात। तर ॲन्युलेटेड रूट कसं असतं, कुठल्या प्लांट मध्ये असतं बघा, ॲपॅक नावाच्या प्लांट मध्ये या ठिकाणी ॲन्युलेटेड रूट असतं। हे ॲन्युलेटेड रूट्स कसे असतात पा, ॲन्युलेटेड रूट्स ॲपॅक प्लांट मध्ये असतात। आता इथं मुळांच्या मध्ये हे जे रूट आहेत या रूट मध्ये कशी स्वेलिंग असते, तर अशी रिंग लाईक स्वेलिंग्स असतात, रिंग लाईक मुळं अशी स्वेलिंग झालेली असतात। आणि मुळं रिंग सारखी अशी स्वेलिंग होणं याला ॲन्युलेटेड रूट्स असं म्हणतात। मुळांच्या मध्ये अशी रिंग सारखी स्वेलिंग होणं रिंग लाईक स्वेलिंग कशासाठी, फूड स्टोरेज साठी। बघा ॲडव्हान्टेजेस रूट स्वतःच्या मुळांच्या मध्ये बदल फूड स्टोरेज साठी करून घेता, आणि फूड स्टोरेज साठी रूट स्वतःच्या मुळांच्या मध्ये बदल करून घेत असताना ॲन्युलेटेड रूट म्हणून एक प्रकार येतो। आता आपण फॅसिक्युलेटेड काल पाहिलं, मोनिलिफॉर्म पाहिलं, ट्यूबरस पाहिलं, ॲन्युलेटेड म्हणजे काय, मुळांच्या मध्ये समजा ही एपॅक नावाची जी वनस्पती आहे तिच्या मुळांच्या मध्ये अशी रिंग सारखी स्वेलिंग, रिंग सारखे असे स्ट्रक्चर, मुळ रिंग सारखे होतात, त्याच्यात काय स्टोअर करायला, फूड स्टोरेज करायला, अशा प्रकारच्या मुळांना म्हणतो आपण ॲन्युलेटेड रूट्स, ॲन्युलेटेड रूट्स असं म्हणतो। हे झालं ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज, हे सगळे प्रकार आपण स्टडी केले। आता ॲडव्हान्टेजेस रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट हे आपल्याला स्टडी करायचं। ओके, पुढचे मॉडिफिकेशन स्टडी करूया रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट साठी। हे ॲन्युलेटेड रूट ॲपॅक प्लांट मध्ये आपण पाहिलं स्वेलिंग रिंग्स लाईक येते। पुढे पाहूया रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट, ॲडव्हान्टेजियस रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट। फॉर फूड स्टोरेज स्टडी केला, आता मेकॅनिकल सपोर्ट साठी काही मुळं, काही वनस्पतीची मुळं स्वतःच्या रचनेमध्ये बदल करून घेतात, अशी कुठल्या प्रकारची मुळं आहेत ते पाहूया। पहिला जो मुळांचा प्रकार आहे त्यांना स्टिल्ट रूट्स असं म्हणतो आपण, स्टिल्ट रूट्स, किंवा अशा मुळांना ब्रेस रूट्स पण म्हणतात, ब्रेस रूट्स। इथं काय होतं बघा, स्टिल्ट रूट्स म्हणजे काय, उदाहरणार्थ मेज मध्ये, शुगर केन मध्ये तुम्ही पाहताय, समजा हा मेज प्लांट आहे, मखा, मक्याला खाली पण अशी फायबरस रूट्स असतात,
तर हा जो मेज प्लांट आहे किंवा शुगरकेन प्लांट आहे त्याला खालची मुळे जी जमिनीत असतात त्याला फायब्रस रूट्स असं म्हणतात. आणि हा जो स्टेम आहे मख्यावरती त्याला खालची इथं असं नोड असतं, इथं इंटर नोड असतं. हे बघा हा इंटर नोड स्टेम वरती आणि हा जिथून पान येत असतं त्या भागाला म्हणतात नोड. आता ह्या मेज प्लांटच्या किंवा शुगरकेनच्या पहिल्या दोन नोड रिजनला, आता हा पहिला नोड आहे हा दुसरा नोड आहे, त्याच्यापासून जमिनीतून खाली वाढणारी अशी मुळे येतात, जमिनीकडे अशी खाली वाढणारी मुळे येतात एक्स्ट्रा मुळे. मेन मुळे तर उसाची किंवा मक्याची आहेतच, मेन मुळे कुठली आहेत फायबरस आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पहिल्या दोन नोडल रिजन पासून, हा पहिला नोडल रिजन हा दुसरा नोडल रिजन, तिथून काही मुळे जमिनीकडे वाढतात आणि ह्या उसाला किंवा मेज प्लांटला एक्स्ट्रा सपोर्ट देतात. अशा मुळांना स्टिल्ट रूट्स किंवा ब्रेस रूट्स असं म्हणतात. तुम्ही शुगरकेन ऑब्झर्व करा किंवा मख्याचं झाड ऑब्झर्व करा. शुगरकेन किंवा मख्याच्या झाडाच्या पहिल्या दोन नोडल रिजन पासून, हा पहिला एक नोडल रिजन हा दुसरा नोडल रिजन, त्याच्यापासून जमिनीकडे वाढणारी अशी एक्स्ट्रा मुळं प्रोडक्शन होतात आणि या मुळांना स्टिल्ट रूट्स किंवा ब्रेस रूट्स असं म्हणतात. म्हणजे ही मुळं म्हणजे काय, रूट्स अराइजेस, दीज रूट्स अराइजेस फ्रॉम लोअर नोडल रिजन, खालच्या नोडल रिजन पासून ही मुळे येतात अँड एंटर द सॉइल. खालच्या नोडल रिजन पासून ही मुळे येतात. बघा हा नोडल रिजन वन आणि नोडल रिजन टू, असं उसाचं नोडचं रिजन असतं. दोन नोड मधल्या अंतराला म्हणतात इंटर नोड. हा खोड हा स्टेम आहे. स्टेम पासून पहिल्या दोन नोडल रिजन पासून, दोन ते तीन नोडल रिजन पासून, खालच्या नोडल रिजन पासून अशी ऍडिशनल मुळे म्हणले रूट्स, दीज रूट्स अराइजेस फ्रॉम, अराइजेस म्हणजे उत्पत्ती, लोअर नोड रिजन. लोअर नोड म्हणजे खालचे रोड नोड नंबर वन नोड नंबर टू पासून ही मुळे येतात आणि जमिनीत एंटर होतात आणि या प्लांटला काय देतात, सपोर्ट देतात. यांना म्हणतात सपोर्टिंग रूट्स असं म्हणतात. दीज रूट्स आर सपोर्टिंग रूट्स, सपोर्टिंग रूट्स. त्या वनस्पतीला, ह्या मख्याच्या शुगरकेनला एक्स्ट्रा सपोर्ट म्हणून, खाली जमिनीच्या फायबरस रूट असतात, एक्स्ट्रा सपोर्ट म्हणून ही मुळे हेल्प करतात. तसंच आता दुसरा एक रूट मेकॅनिकल सपोर्टसाठी प्रॉप रूट्स म्हणून, प्रॉप रूट्स. प्रॉप्स रूट्सला पिलर रूट्स पण म्हटलं जातं, पिलर रूट्स. प्रॉप रूट्स किंवा पिलर रूट्स असं म्हणतात त्यांना. कुठल्या झाडामध्ये पिलर रूट्स असतात, वडाच्या झाडामध्ये, बॅनियन ट्री मध्ये. आता वडाच्या झाडामध्ये बघा काय असतं, बघा वडाच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या खूप हेवी असतात, वजनदार फांद्या असतात, अशा लक्षात घ्या. आणि ह्या फांद्यांच्या पासून, ह्या वडाच्या झाडाच्या हेवी वजनदार फांद्यांना सपोर्ट म्हणून त्या फांद्यांच्या पासून जमिनीकडे वाढणारी अशी मुळे येतात, जमिनीकडे वाढतात आणि जमिनीपर्यंत पोचतात, अशा मुळांना प्रॉप रूट्स किंवा पिलर रूट्स असं म्हणतोय आपण. वनस्पती ह्या बॅनियन म्हणजे वडाच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात ना, त्या फांद्या खूप हेवी असतात आणि त्या फांद्यांना, हेवी फांद्यांना सपोर्ट म्हणून फांद्यांच्या पासून जमिनीकडे वाढणारी मुळं बनवतात, त्यांना प्रॉप रूट्स किंवा पिलर रूट्स असं म्हणतात. त्या फांद्या खूप वजनदार असतात, बघा हेवी असतात. अशा वजनदार किंवा हेवी फांद्यांना सपोर्ट म्हणून ही मुळे जी प्रोडक्शन होतात त्यांना प्रॉप रूट्स किंवा पिलर रूट्स असं म्हणतात.
हे देखील ही मुळे कशासाठी प्रोडक्शन होतात या वनस्पतींच्या प्लांट ह्या प्लांटला सपोर्ट देण्यासाठी मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी बघा मेकॅनिकल सपोर्ट मध्ये दोन प्रकारची मुळे सांगितली मी स्टिल्ट रूट्स किंवा त्यांना ब्रेस रूट्स म्हणतात मक्याच्या झाडामध्ये शुगर केन मध्ये आणि ज्वारीमध्ये ज्वारीचं जे खोड असतं किंवा शुगर केनचं जे खोड असतं त्या खोड मध्ये असे जिथून पान येतं ना त्याला नोड म्हणतात हा नोड हा नोड आणि दोन नोड मधलं जे अंतर असतं त्याला इंटर नोड म्हणतात आता खालच्या दोन नोडल रिजन पासून अशी जमिनीकडे वाटणारी मुळे येतात या मुळांना पिलर किंवा प्रॉप रूट्स शुगर केनमध्ये तुम्ही शेतामध्ये जाऊन ऑब्झर्व करा शुगर केन काढा असं बघा खाली अशी त्या नोडल रिजन पासून वर अशी मुळं आलेली असतात ज्यांना स्टिल्ट रूट्स असं म्हणतात वडाच्या झाडामध्ये फांद्यांच्या पासून जमिनीकडे वाटणारी मुळं या वनस्पतीच्या फांद्यांना हेवी फांद्यांना सपोर्ट देणारी मुळं म्हणजे प्रॉप रूट्स किंवा पिलर रूट्स असं म्हणतात आणखीन कुठले यामध्ये मॉडिफिकेशन येतात बघा मेकॅनिकल सपोर्टसाठी क्लाइंबिंग रूट म्हणून एक प्रकार आहे क्लाइंबिंग रूट्स कुठल्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये क्लाइंबिंग रूट्स येतं ते पाहूया आता आणखीन एक रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्टसाठी क्लाइंबिंग रूट म्हणून क्लाइंबिंग रूट मध्ये कसं असतं बघा क्लाइंबिंग रूट साठी एक्झाम्पल आहे मनी प्लांट त्याला पोथास प्लांट असं म्हणतात त्या प्लांट मध्ये या नोडल रिजन पासून असा एक रूट येतो त्याला क्लाइंबिंग म्हणतात क्लाइंबिंग म्हणजे ही वनस्पती दुसऱ्या झाडाला गुंडाळते आणि त्याच्यावरती सपोर्ट घेते आता याच्यापासून जे रूट आलं ना हे क्लाइंबिंग रूट दुसऱ्या झाडाला गुंडाळतं आणि या झाडाला या वनस्पतीला सपोर्ट देतं उदाहरणार्थ बघा आता हा एक सपोर्टिव्ह मोठा प्लांट आहे त्याच्याभोवती ही मनी प्लांटची वेल किंवा मनी प्लांट कसं सपोर्ट घेतं बघा हे मनी प्लांट जे क्लाइंबर रूट आहे ना या झाडाला असं गुंडाळतं क्लाइंबिंग म्हणजे लोंबकाळणे ही वनस्पती अशी मुळं प्रोडक्शन करतात ही मुळं दुसऱ्या झाडाला म्हणजे दुसऱ्या सपोर्टला अशी लोंबकाळतात आणि त्याच्यावर ते झाड जगतं आधार घेण्यासाठी फक्त या झाडाचा समजा हे मनी प्लांट आहे म्हणजे त्याला क्लाइंबिंग रूट असतात असे आणि हे सपोर्ट प्लांट आहे सपोर्ट करणारा प्लांट आहे त्याच्यापासून ही मुळं अशी या झाडाला या ठिकाणी क्लाइंब करतात लोंबकाळतात असे आणि मेन झाड हे त्या झाडाला या ठिकाणी आधार घेतं याला रूट क्लाइंबर क्लाइंबिंग रूट कुठल्या प्लांटमध्ये असतं मनी प्लांट किंवा पोथास क्लाइंबिंगचा अर्थ लक्षात आला ना मी काय सांगितलं अशी मुळं प्रोडक्शन करतं की ही मुळं दुसऱ्या झाडाला गुंडाळतात आणि ह्या झाडाला सपोर्ट देतात आधार देतात आता समजा हे मनी प्लांट आहे ही मुळं तयार करतं आणि ह्या झाडाचा आधार घेतं त्याच्यावरती गुंडाळतं या मेन झाडाला आधार देतं सपोर्ट देतं हे तीन रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्टसाठी पाहिला बा स्टिल्ट रूट्स क्लाइंबिंग रूट्स क्रॉप रूट्स किंवा त्यांना पिलर रूट्स असं म्हणतात बॅनियन ट्रीमध्ये पिलर रूट्स असतात मनी प्लांटमध्ये क्लाइंबिंग रूट्स असतात मेज शुगर केनमध्ये स्टिल्ट रूट्स असतात आता लास्ट रूट मॉडिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे स्पेशल फंक्शन आतापर्यंत आपण पाहिलं फूड स्टोरेज हे फंक्शन पाहिलं सपोर्ट करण्यासाठी या फंक्शनवरून पाहिलं आता स्पेशल फंक्शन रूट मॉडिफिकेशन ॲडव्हान्टेजेसचे काय आहेत हे स्टडी करायचं आता बघा रूट मॉडिफिकेशन फॉर स्पेशल फंक्शन म्हणजे काय बघा त्यामध्ये पॅरासायटिक रूट्स म्हणजे काय पा पॅरासायटिक रूट्स म्हणजे काय आता पहिल्यांदा पॅरासाइट ह्या शब्दाचा अर्थ सांगतो एखादा ऑर्गॅनिझम एखादा प्लांट किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावरती राहून त्याचा सगळा फायदा घेऊन लास्टला त्याला डिसीज तयार करतो त्याला हार्म करतो त्याला पॅरासायटिक असं म्हणतात पॅरासायटिक रिलेशनशिप उदाहरणार्थ आता आपल्या बॉडीमध्ये
मलेरिया निर्माण करणारा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आला. मॉस्किटो चावल्यावर मलेरियाचा पॅरासाईट आपल्या बॉडीमध्ये येतो, आपल्या बॉडीमधलं सगळं फूड खातो आणि फायनली आपल्याला मलेरिया करतो. याला पॅरासाइटिक रिलेशनशिप असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय? एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर जगणं आणि ज्या वनस्पतीवर जगताना त्याचं सगळं फूड वॉटर शोषून घेतं, स्वतः जगतं आणि त्या वनस्पतीला हार्म करतं, असे प्लांट्स रूट्स प्रोडक्शन करतात, त्यांना पॅरासाइटिक रूट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ अमरवेल कस्क्युटा नावाची जी वनस्पती असते, ती कस्क्युटाची जी वेल असते, अमरवेल जी असते, ती दुसऱ्या झाडावरती अशी वाढते आणि ज्या झाडावरती वाढते त्या झाडाला होस्ट प्लांट असं म्हणतात. त्या झाडावरती ही अमरवेल अशी वाढत असताना ही अमरवेल काय करते, ज्या होस्ट प्लांट म्हणजे ज्या झाडावरती वाढा लागली त्या झाडाच्या स्वतःची मुळं आत सोडते. समजा ही अमरवेल आहे, अमरवेल काय करते, स्वतःची मुळं या झाडाच्या आत सोडते. त्या झाडाच्या आत काय असतो, कुठला टिश्यू असतो, झायलम. तो काय ट्रान्सफर करत असतोय, वॉटर ट्रान्सफर करत असतो. आणखीन एक टिश्यू कुठला असतोय, फ्लोएम. हा काय ट्रान्सफर करतोय, फूड ट्रान्सफर करतोय. तुम्हाला माहित आहे झायलम हा मुळांच्या पासून पानांच्या पर्यंत काय ट्रान्सफर करतो वनस्पतीमध्ये, वॉटर ट्रान्सफर करतोय. फ्लोएम जो आहे तो पानांच्या पासून मुळांच्या पर्यंत काय ट्रान्सफर करत असतोय, फूड ट्रान्सफर करत असतोय. मग झायलम हा वॉटर ट्रान्सफर करतोय, फ्लोएम हा फूड ट्रान्सफर करतोय या होस्ट प्लांट मध्ये. मग ह्या होस्ट प्लांटच्या आत कस्क्युटा जी अमरवेल असते स्वतःची मुळं ह्या होस्ट प्लांटच्या झायलम आणि कशामध्ये सोडते, फ्लोएम मध्ये सोडते आणि त्यातलं सगळं पाणी आणि फूड शोषून घेते, स्वतःला पाणी आणि फूड शोषून घेते आणि ही वेल जिवंत राहते आणि होस्ट प्लांट मरतो. मग होस्ट प्लांट अशी जी मुळं ह्या बघा कस्क्युटा प्लांट जी मुळं ह्या होस्ट प्लांट मध्ये सोडायलाय ना, या मुळांना म्हणतात पॅरासाइटिक रूट्स. या मुळांना म्हटलं जातं पॅरासाइटिक रूट्स. पॅरासाइटिक रूट्स म्हणजे काय, कस्क्युटा नावाची जी वनस्पती आहे अमरवेल या झाडावरती वाढते, वाढत असताना स्वतःची मुळं त्या होस्ट झाडाच्या रूट त्या होस्ट झाडाच्या झायलम आणि फ्लोएम मध्ये सोडतात. कस्क्युटा वेल जी आहे स्वतःची मुळं होस्ट झाडाच्या झायलम आणि कशामध्ये सोडतं, फ्लोएम, आणि त्यातून स्वतःला फूड आणि वॉटर ऍब्झॉर्ब करून घेतो आणि स्वतः जगतं आणि होस्ट मरतं. अशा मुळांना पॅरासाइटिक रूट्स किंवा होस्टोरियल रूट्स किंवा सकिंग रूट्स असं म्हणतात. सकिंग रूट्स किंवा होस्टोरियल रूट्स काय प्रकार किंवा पॅरासाइटिक रूट्स काय प्रकार, ज्या झाडावर ते वाढतं ना त्या झाडाच्या झायलम मधलं पाणी फ्लोएम मधलं फूड ऍब्झॉर्ब करून घेतं हे कस्क्युटा स्वतःची मुळं त्यात सोडून. म्हणजे हे कस्क्युटा स्वतःची मुळं त्या होस्ट झाडाच्या झायलम आणि कशात सोडतं, फ्लोएम, आणि त्यातलं पाणी आणि फूड शोषण घेतं आणि ह्या मेन झाडाला पाणी कमी पडतं, फूड कमी पडतं, त्यामुळे हे झाड मरतं. मग अशी जी मुळं हे कस्क्युटा यात सोडायला ना त्या मुळांना पॅरासाइटिक रूट्स किंवा सकिंग रूट्स किंवा होस्टोरियल रूट्स असं म्हणतात. त्याला एक्झाम्पल आहे कस्क्युटा विस्कम अल्बम. थोडेसे याच्याबद्दल डिटेल मी आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लास्टला सांगतो. पॅरासाइटिक रूट्सबद्दल एक्झाम्पल जास्त या ठिकाणी लास्टला सांगतो. आता बघा आणखीन एक स्पेशल प्रकारचे रूट मॉडिफिकेशन मध्ये इपिफायटिक रूट्स म्हणजे काय. इपिफायटिक रूट्स ही कुठल्या प्लांटमध्ये असतात बघा. आता काही वनस्पती अशा असतात की दुसऱ्या झाडावरती वाढतात. अशा कुठल्या वनस्पती की दुसऱ्या झाडांच्या वरती वाढतात. उदाहरणार्थ ऑर्किड प्लांट जे असतं, ऑर्किड
ऑर्किड प्लांट हे जे असतं ते दुसऱ्या झाडांच्या वरती वाढतं. या झाडावरती का वाढलंय ते बघा. ही झाड ऑर्किड सारखी वनस्पती एपिफायटिक रूट तयार करत, ही दुसऱ्या झाडावरती का वाढतात? या ऑर्किड किंवा वँडा नावाच्या ज्या वनस्पती आहेत त्या एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये असतात, जिथं उंच झाडं असतात. सूर्यप्रकाश हा पूर्ण पृथ्वीपर्यंत येऊन पोचू शकत नाही. जिथं उंच झाडं असतात सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत येऊन पोचू शकत नाही, तेव्हा लहान झाडं वाढू शकत नाहीत. लहान झाडं ही वाढू शकत नाही कारण लहान झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही. कारण मोठी झाडं जी असतात ती सगळा सूर्यप्रकाश वरच या ठिकाणी ट्रॅप करतात. मग लहान झाडांना सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यासाठी ही अशी जी लहान झाडं असतात ते काय बदल करून घेतात बघा. ती झाडं दुसऱ्या झाडांच्या फांद्यांच्या वरती येतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. मग अशा झाडांना कुठली रूट्स असतात? एपिफायटिक रूट्स. असे कुठली झाडं असतात तर ती ऑर्किड. ऑर्किड नावाची वनस्पती अशी दुसऱ्या झाडांच्या वरती वाढते. या ऑर्किड वनस्पतीला दोन प्रकारची मुळं असतात बघा, क्लिंगिंग रूट्स आणि हँगिंग रूट्स म्हणून. क्लिंगिंग रूट जे असतात ते ज्या झाडावर ही वाढा लागली ना त्या झाडाच्या फांद्यांना होल्ड करायला, त्या झाडाच्या फांद्यांना होल्ड करायला किंवा धरायला जी रूट्स हेल्प करतात त्यांना क्लिंगिंग रूट्स म्हणतात. मग क्लिंगिंग रूट्सच्या मदतीने हे ज्या झाडावर वाढा लागले त्या झाडाला धरतं, फक्त आधार घेण्यासाठी धरतं, होल्ड अप करतं. आणि खाली एक प्रकारची मुळं प्रोडक्शन करतं त्याला हँगिंग रूट्स म्हणतात. हे हँगिंग रूट्स जे आहेत ना हे हँगिंग रूट्स जमिनीपर्यंत पोचत नाहीत, लक्षात घ्या. वडाच्या झाडासारखं ते हँग करत असतात, लोंबकाळत असतात. ओके, नो प्रॉब्लेम. आता या वनस्पतीला सूर्यप्रकाश मिळत नव्हता म्हणून ही ऑर्किड किंवा वँडा प्लांट दुसऱ्या झाडावरती वाढलं. सूर्यप्रकाशाचा या ठिकाणी प्रॉब्लेम संपला आहे झाडांच्यासाठी. आता ह्या वनस्पती पाणी कुठून शोषून घेतात? आता ज्या झाडावर वाढा लागले त्याच्यात पाण्याचा वगैरे काही वापर करत नाहीत ते. आता ऑर्किड वनस्पती ह्या ज्या झाडावर वाढा लागली ना त्या झाडाचा पाणी किंवा फूड वगैरे शोषून घेत नाहीत. मग प्रश्न असा आहे, त्याला सनलाईट मिळालं, नो प्रॉब्लेम. क्लिंगिंग रूट्स काय करायला लागलेत? झाडाच्या फांद्यांना होल्ड करायला हेल्प करायला लागलेत. हँगिंग रूट्स तर रोंकाळ लागलेत. पाण्यासाठी ह्या झाडावर तर ते अवलंबून नाही, ज्या झाडावर वाढतं त्याच्यावर ते अवलंबूनच नाही. मग पाणी येतं कुठून? प्रश्न बघा या ठिकाणी. या हँगिंग रूट्समध्ये एक स्पेशल प्रकारचा टिश्यू असतो, त्याला वेलेमन टिश्यू असं म्हणतात. हँगिंग रूटमध्ये कुठला टिश्यू असतो? वेलेमन नावाचा टिश्यू असतो. हा वेलेमन टिश्यू हायग्रोस्कोपिक आहे. वेलेमेंट टिश्यू कसा आहे? हायग्रोस्कोपिक. तो हवेमधलं असणारं मॉइश्चर शोषून घेतो आणि मॉइश्चर शोषून घेऊन ह्या प्लांटला देतो. म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम या वनस्पतीसाठी संपला. हे हँगिंग रूट्स काय जमिनीपर्यंत येत नाहीत. या हँगिंग रूट्समध्ये पाणी ऍब्झॉर्ब करणारा, हवेतल्या मॉइश्चरमधलं पाणी ऍब्झॉर्ब करणारा टिश्यू असतो, त्याला वेलेमेंट टिश्यू, त्याला हायग्रोस्कोपिक टिश्यू असं म्हणतात. तो वेलेमेंट टिश्यू हवेतला मॉइश्चर मधलं पाणी शोषून घेतो आणि या झाडांना देतं. मग अशी जी वनस्पतीची जी मुळं आहेत क्लिंगिंग आणि हँगिंग यांना एपिफायटिक रूट्स असं म्हणतात. का बरं प्लांटमध्ये ह्या ऑर्किड वँडा या वनस्पतींना का अशी गरज लागली की दुसऱ्या झाडावरती वाढायचं? कारण जिथं उंच झाडं असतात काही फॉरेस्टमध्ये तिथं सूर्यप्रकाश अशा लहान झाडांच्यापर्यंत पोचू शकत नाही. उंच झाडाची पानं जी असतात ते सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोचू हे जमिनीच्या सरफेसपर्यंत पोचू देत नाही. त्यावेळेला अशी झाडं स्वतः दुसऱ्या झाडांच्यावरती वाढा लागले. आणि दुसऱ्या झाडांच्यावरती वाढत असताना लक्षात घ्या, ज्या झाडावरती ते वाढतं त्या झाडाचं फूड किंवा पाणी वापरत नाही. आता ही वँडा वनस्पती या झाडाचं फूड किंवा पाणी काही वापरत नाही. मग ती वँडा किंवा ऑर्किड वनस्पती, ऑर्किड किंवा वँडा हे एपिफायटिक आहेत. ते दोन प्रकारची मुळे प्रोडक्शन करतं, क्लिंगिंग आणि हँगिंग.
हे क्लिंगिंग आणि हे हँगिंग रूट्स. क्लिंगिंग काय करतं, ज्या झाडावर वाढा लागले त्या झाडाला होल्डअप करायला हेल्प करतं. हँगिंग असे हवेमध्ये लोंबकाळत असतात, त्याच्यात एक टिश्यू असतो त्याला वेलमेंट टिश्यू असं म्हणतात. वेलमेंट टिश्यू काय करतो, हवेतला मॉइश्चर त्यातनं पाणी शोषून घेतं आणि या झाडाला देतं. कारण हे ऑर्किड किंवा वँडा प्लांट जे आहे, ज्या झाडावर वाढलंय त्याचं पाणी फूड वापरत नाही. मी रिपीट केलो परत एकदा, मग हे पाणी घेतो कुठून, हवेतल्या मॉइश्चर मधून. मॉइश्चर मधून पाणी घेण्यासाठी काय असतं, त्यात वेलमेंट टिश्यू असतो, तो पाणी देतो. अशा प्रकारे आपण रूट मॉडिफिकेशन मध्ये पॅरासायटिक रूट्स आणि इपिफायटिक रूट्स स्पेशल फंक्शन साठी या ठिकाणी स्टडी केलं. ही विशेष प्रकारची मुळं आहेत, त्यात स्पेशल काही फंक्शन्स असतात. आज आपण ॲडव्हॅन्टेजियस रूट मॉडिफिकेशन या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. काही एक्स्ट्रा एक्झाम्पल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॅरासायटिक रूट्सबद्दल या ठिकाणी सांगतो. ॲडव्हॅन्टेजियस रूट मॉडिफिकेशन फॉर फूड स्टोरेज, ॲडव्हान्टेजियस रूट मॉडिफिकेशन फॉर मेकॅनिकल सपोर्ट, स्टिल्ट रूट्स, प्रॉप रूट्स, क्लाइंबिंग रूट्स, अँड ॲडव्हान्टेजियस रूट मॉडिफिकेशन फॉर पॅरासायटिक, इपिफायटिक, फॉर स्पेशल फंक्शन. असे हे वेगवेगळे तीन प्रकारचे आपण रूट मॉडिफिकेशन, ॲडव्हान्टेजियस रूट मॉडिफिकेशन वनस्पतीमध्ये काही डिफरंट कामं, डिफरंट फंक्शन्स करण्यासाठी स्टडी केलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्स्ट्रा रूट्सबद्दल, पॅरासायटिक रूट्सबद्दल ॲडिशनल काही एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी करूया.